एसटीच्या संदर्भात काही अडचणी तर निश्चित झाल्या, कारण कोरोनाच्या कालखंडामध्ये एसटी बंद राहिल्या, उत्पन्न बंद राहिलं. तरी आपण जर लक्षात घेतलं तर कायम राज्य शासनानं त्या कामगारांच्या पाठीशी, एसटीच्या पाठीशी राहिले. सर्वसामान्याचे वाहन ते आहे, हे विसरून चालत नाही. एवढंच नाही तर आता बोनस जो दिला तो सुद्धा राज्य शासनाच्या याच्याप्रमाणे आम्ही दिलेला आहे. आता या व्यतिरिक्त म्हणजे खरं म्हणजे मला तरी असं वाटलं होतं की आता विषय मिटला, कारण आम्ही सगळ्यांनी सगळ्यांची इच्छा होती की एसटीचे कर्मचारी हा तसा जो कर्मचारी आहे तो गरीब कठीण परिस्थितीत काम करतो, म्हणून त्याला मदत झाली पाहिजे ही राज्य शासनाची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्या दृष्टीने निर्णय आम्ही घेतले, पण तरी अद्याप काय राहिलं आहे हे मला माहीत नाही. मी माहिती घेईल, मुंबईला गेल्यानंतर संबंधितांशी चर्चा करील, माननीय परिवहन मंत्र्यांशी चर्चा करील. सकारात्मक चर्चा होईल, आतापर्यंत तर सकारात्मक कायम राहिलो आहे आम्ही, राहिलो नाही असं नाही. मग आता नेमकं काय कुठं काय कमी पडलं आहे ते समजून घेऊ आम्ही. असं आहे की देगलूरचं मतदान आमचेच काँग्रेसचेच आमदार होते रावसाहेब अंतापूरकर, दुर्दैवानं ते यांचं निधन झाल्यानंतर ही निवडणूक आहे. त्यांचा मुलगा आता उमेदवारी करतो आहे. काँग्रेसला मानणारा वर्ग आमचा तिथे फार मोठ्या प्रमाणात आहे. आमचे मित्रपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी हे सुद्धा एकत्र पद्धतीने काम करतात. माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी स्वतः व्यक्तिशः लक्ष घालून तिथे प्रचार यंत्रणा चालवली. आमचा विजय राहील, मोठा विजय राहील. थँक्यू.